मध्ये मी रुपाली तुमचं खूप खूप स्वागत करते. आज आपण मजेदार, टेस्टी आणि हेल्दी नाश्ता करणार आहोत. तर आज आपण रव्यापासून सँडविच ढोकळा कसा करायचा हे बघणार आहोत, ते पण वाटीमध्ये. चला मग रेसिपीला सुरुवात करूया. सँडविच ढोकळा करण्यासाठी आपल्याला इथे एक वाटी बारीक रवा लागणार आहे आणि इथे मी अर्धी वाटी दही घेतलेलं आहे. आता इथे मी एका बाउलमध्ये काढून घेत आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. तुमच्याकडे जर जाड रवा असेल ना तर मिक्सरमध्ये ह्याला एकदा फिरवून घेऊन तुम्ही ह्याचा वापर करू शकता. आता आपल्याला ह्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये आपल्याला आता थोडं थोडं करून पाणी घालून घ्यायचं आहे. इथे मी चवीनुसार मीठ घालते. आता आपल्याला याच्यामध्ये थोडं थोडं करून पाणी घालायचं आहे. पाण्याचा वापर आपण एकदम करायचा नाही आहे. बघा, थोडं थोडं करूनच आपण याच्यामध्ये पाणी घालून मिक्स करून घेणार आहोत. बॅटर जे आहे ना आपलं, थोडं थिक घट्टच पाहिजे आहे, जास्त पातळ करायचं नाही आहे. हे बघा, तुम्ही पाहू शकता. आता ह्याला झाकण ठेवून आपण थोडं 10 ते 15 मिनटं ठेवायचं आहे. आता इथे आपल्याला मिक्सरमध्ये एक मसाला तयार करून घ्यायचा आहे. त्यासाठी मी इथे लसूण घेतलेली आहे, बीट घेतलेलं आहे, लाल काश्मीरी मसाला घेतलेला आहे आणि टोमॅटो घेतलेला आहे. हे मिक्सरला आपण बारीक वाटून घेणार आहोत. लसणीमुळे याचा फ्लेवर खूप छान येतो आहे सँडविच ढोकळ्याला आणि बीटमुळे कलर फार सुंदर येतो, त्यामुळे मी इथे वापर केलेला आहे. थोडंसं आपल्याला पाणी घालायचं, किंचित थोडंसंच घालायचं आहे, 1 ते 2 चम्मच. आणि याला मिक्सरमधून आपण फिरून घ्यायचं आहे. बघा, तर मिक्सरमधून अशा प्रकारे मी ते बारीक वाटून घेतलेलं आहे. आता आपल्याला बॅटर बघायचं आहे. बघा असं कसं घट्ट झालेलं आहे, पूर्ण पाणी हे शोषून घेतलेलं आहे. बघा, आता आपण ह्या बॅटरचे 3 भाग करून घेणार आहोत. बघा, अशा पद्धतीने मी ते 3 बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे. तर याच्यामध्ये आपल्याला थोडंसं तेल टाकायचं आहे, अगदी 1/2 चमचा. आणि याच्यामध्ये मी इनोचं पॅकेट घेतलेलं आहे, तर इनो आपल्याला इथे 1/2 चमचा घालायचा आहे. रेग्युलर जे इनो असतो तर तुम्ही तो वापरला तरीही चालेल. असं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि त्या आता मी इथे वाटीमध्ये करणार आहे, त्यासाठी मी इथे वाट्या घेतलेल्या आहेत आणि थोडंसं तेलाने ग्रीस करून घ्यायचं आहे आपल्याला. चिटकू नाही म्हणून आपण तेलाने ग्रीस करून घेणार आहोत. आता हे बॅटर जे आहे ते घालून घेणार आहे. सर्व इथे मी घालून घेत आहे आणि थोडंसं ठोकून घ्यायचं आहे. बघा, जे एअर बबल्स असतात ते निघून जातील. बघा, आणि इथे मी कढईमध्ये आता पाणी गरम करायला ठेवलं होतं, त्याच्यामध्ये जाळी ठेवून अशा प्रकारे ताट ठेवायचं आहे आणि ताटामध्ये ह्या वाट्या ठेवून द्यायच्या आहे. आता झाकण ठेवून आपल्याला अगदी 2 ते 4 मिनटं ठेवायचं आहे. आता दुसऱ्या बॅटरमध्ये आपण जो मसाला तयार केला होता गार्लिकचा, तो आपण ह्याच्यामध्ये घालून घेणार आहे. बघा, आणि ह्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला 1/2 चमचा तेल आणि इनो घालून घ्यायचं आहे. पुन्हा आपण त्यामध्ये मिक्स करणार आहोत. बघा, कलर तुम्ही बघू शकता किती छान आलेला आहे. इनो आणि याच्यामध्ये आपल्याला तेल घालून घेणार आहोत. मस्त बॅटर दिसतं, कलर किती सुंदर आलेला आहे. आता तुम्ही बघू शकताय, बघा आपली ही पहिली बॅच इथे ही तयार झालेली आहे. बघा, पूर्ण मस्त छान झालेलं आहे, फुलून आलेलं आहे. हा, आता याच्यामध्येच आपल्याला हा कलरवाला सँडविच ढोका आपण तयार करणार आहोत ना, ते बॅटर घालून घेणार आहोत. हे हळूच करायचं आहे, ते गरम असल्यामुळे हाताला लागू शकतं. आणि पुन्हा आपल्याला 2 ते 3 मिनटं ठेवून द्यायचं आहे. आता दुसऱ्या बॅटरमध्ये पण ही सेम प्रोसेस करायची आहे. इनो घालून घेतलेला आहे आणि 1/2 चमचा तेल घालायचं आहे आणि पुन्हा हे मिक्स करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने. बघा, आता आपला सेकंड पार्टी झालेला आहे. बघा, व्यवस्थित ढोकळा झालेला आहे आणि पुन्हा आपण हे बॅटर टाकून घेणार आहोत. मस्त फुललेला आहे हा. अशा पद्धतीने आपण हे घालून घेणार आहोत. पद्धतीने मी इथं सर्व घालून घेत आहे आणि पुन्हा आपल्याला
दोन ते तीन मिनट झाकण ठेवून द्यायचं आहे। हे बघा तुम्ही बघू शकता, हे बघा आता आपला सँडविच ढोकला हा तयार झालेला आहे। ह्याला काढून घेणार होतो आपण आणि थंड झाल्यावरच आपण ह्याला याच्यातून काढून घेणार आहोत। हे बघा हा पूर्णपणे थंड करून घ्यायचा आहे आणि एका सुरीच्या साहाय्याने ह्याला आपण अशा पद्धतीने त्याची कडा सोडून घ्यायची आधी। हे बघा हा सहज निघतो, अशा पद्धतीने मी इथे काढून घेतलेला आहे। हा नाश्ता खाण्यासाठी खूप टेस्टी लागतो, तुम्ही ह्या रेसिपीला नक्की ट्राय करा। आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्स करून सांगा। आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीमध्ये, तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ रहा।